स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार सर्वांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। काल माझ्या वाढदिवसाच्या दिलेल्या भरभरून शुभेच्छांबद्दल आज आत्ताही शुभेच्छा येत आहेत त्या प्रत्येक एक व्यक्तीला माझ्याकडून लाख लाख आभार की तुम्ही माझ्यावर इतके प्रेम करता। मी स्वतःला खूप लकी समजायला लागली आहे की माझ्यावर इतकी 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 प्रेम करणारी माणसं आहेत की माझ्या डोळ्यात कधी पाणी येऊ नये अशी आशा ते मेसेजमधनं माझ्यापाशी व्यक्त करतायत। तुम्हाला प्रत्येक सुख मिळो अशी आशा व्यक्त करतायत आणि मला कमेंट केलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात माझ्यापेक्षा जास्त 100 पटीनं सुख येऊ दे। आज ही मी स्वामींचरणी अपेक्षा ठेवते, म्हणजे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन मधलीच एक पाण्याची थेरपी सांगणार आहे। ही पाण्याची थेरपी तुम्ही जर केली तर तुमच्या इच्छा तुम्ही बघाल, दररोज एक इच्छा बोलाल तर दररोज एक इच्छा तुमची पूर्ण होत जाईल। म्हणजे जशा जशा इच्छा बोलाल तशा तशा तुमच्या इच्छा पूर्ण होत जातील, कारण पाण्यामध्ये चैतन्य आहे, पाण्यामध्ये तरंग आहेत, पाण्यामध्ये जिवंतपणा आहे आणि पाण्यामध्ये इतकं अट्रॅक्शन आहे की आपण जे काही बोलू, आपण जे काही करू ते पाण्यामध्ये उतरतं आणि पाण्यामध्ये ते उतरल्यावर ते पाणी जर आपण पिलं तर आपल्यावर त्याचा इफेक्ट खूप चांगला होतो। आता तुम्हाला काय करायचं आहे ते मी सांगते। एक ग्लास पाणी घ्यायचं आहे, एक ग्लास पाणी घ्या किंवा एक तांब्या पाणी घ्या। त्या तांब्यावर तुम्हाला तुमचा हात उजवा ठेवायचा आहे आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पॉझिटिव्ह बोलायच्या आहेत। म्हणजे कशा बोलायच्या आहेत? मला नोकरी लागली आहे, माझ्या मनासारखी मला नोकरी लागली आहे, माझा पगार वाढला आहे, मला भरपूर पैसे मिळत आहेत, किंवा माझं लग्न झालं आहे, मला सुंदर असं बाळ झालं आहे, माझी मुलं उत्तम शिक्षण घेत आहेत, माझी मुलं अजिबात त्रास देत नाहीत, माझं आरोग्य एकदम चांगले आहे। म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजलं असेल की जी इच्छा बोलायची आहे ती पूर्णपणे तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायची आहे आणि ती इच्छा बोलल्यानंतर ते पाणी तुम्ही एखाद्या बाटलीत भरा। एका वेळेस ग्लास घेतला असेल तर एका वेळेस थोडं थोडं पिऊन टाका आणि जर तुम्हाला दिवसभर तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जात असाल दररोज की तुम्हाला सतत पाणी चार्ज करणं जमणार नाही आहे तर तुम्ही काय करा, सकाळीच तांब्यावर पाण्यामध्ये तुम्ही ते चार्ज करा। सकाळ दुपार संध्याकाळ ची इच्छा एकदमच बोला। सकाळीच 21 वेळा त्या तांब्यावर हात ठेवायचा आणि इच्छा बोलायच्या, ते पाणी बाटलीत भरायचं आणि ते पाणी जेव्हा तुम्ही प्याल, मला माहिती आहे ऑफिशियल लोकांना एवढा वेळ नसतो पण पिता पिता सुद्धा तुमची एखादी इच्छा पटकन झालंय माझं काम, पॉझिटिव्ह इच्छा बोलून ते पाण्याला मंत्रित करून अभिमंत्रित करूनच ते पाणी पित राहायचं। ते पाणी तुम्ही जितके पित राहाल तितकं तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडेल। तर घरात जर तुम्ही हंडा भरून ठेवत असाल, माठ भरून ठेवत असाल तर त्या हंड्यावर किंवा माठावर सुद्धा तुमचा उजवा हात ठेवायचा आणि तुम्ही ते पाणी अभिमंत्रित करायचं। पाहिजे तर एकदा तारक मंत्र पण तुम्ही पूर्ण माठावर हंड्यावर ठेवून तारक मंत्र सुद्धा म्हणू शकता। आणि असं हे जे अभिमंत्रित केलेलं पाणी आहे ते एक प्रकारचं पाणी नव्हे तर तीर्थ बनलं जातं आणि ते पाणी थोडं थोडं तुम्ही प्याल, तुमच्या मुलांना द्याल तर त्यांच्या वागणुकीमध्ये सुधारणा होईल, मुलांच्या वागणुकीमध्ये सुधारणा होईल, पतीची प्रगती होईल, तुमची स्वतःची उन्नती होईल। तुमची मानसिक स्थिती खराब असेल तर ती मानसिक स्थिती सुधारण्यास तुम्हाला मदत होईल। एक नाही अनेक फायदे आहेत तुम्हाला हे पाणी पिण्याचे, तर असं पाणी प्यायला तुम्ही विसरू नका। आता काही तोडगे तुमची इच्छा मनातील पूर्ण व्हावी यासाठी काही छोटे छोटे तोडगे मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। कोणत्याही मंदिरात जाऊन शारीरिक कष्टाने सेवा करावी असे 2 आठवडे केल्यावर मनोरथ पूर्ण होतात। म्हणजे काय करायचं, एखाद्या मंदिरात जायचं, त्या मंदिरात काही सेवा आहे का विचारायचं, नसेल तर मंदिर झाडून घ्यायचं, मंदिरात स्वच्छता करायची, लोक जी कागदं वगैरे टाकतात ती उचलायची, मंदिराच्या पुढे झाड असेल त्या झाडाची पानं पडली असतील तर ती झाडून स्वच्छ करायची। असं रेग्युलर 2 आठवडे जर तुम्ही केलं तर तुमच्या मनातील कोणत्याही इच्छा, अगदी कोणत्याही इच्छा पूर्ण होतात। हा उपाय करून बघा, मी स्वतः आजमावलेला आहे आणि तुम्हीही आजमावात अशी इच्छा माझी आहे। सकाळी दुसरा उपाय, सकाळी बेलाच्या पानाला सफेद चंदनाचा टिळा लावायचा। बेलाचं एक पान घ्यायचं, त्याला तिन्ही पानांना सफेद चंदनाचा टिळा लावायचा
आपली इच्छा शिवशंकरांना शिवशंभूंना सांगायची आणि बेलपान पारद शिवलिंगावर आपल्या घरात जे पारद शिवलिंग असतं त्या शिवलिंगावर व्हायची. आता तुमच्याकडे जर पारद शिवलिंग नसेल तर काय करायचं? तर जे कोणतं शिवलिंग असेल किंवा तुम्ही मंदिरात जाऊन त्या शिवलिंगावर सुद्धा प्रत्येक सोमवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. खूप सोपा आहे. काय लागतंय बघा, पांढरं चंदन लागतंय आणि एक बेलाचं पान आणि आपली इच्छा भास, तीन गोष्टी लागतात. आणि थोडासा वेळ, किती, एक मिनिटाचा वेळ तेवढा तुम्हाला द्यायचा आहे. वडाच्या पानावर, आता वडाच्या पानाची इच्छा आहे, वडाच्या पानावर आपली इच्छा लिहून वाहत्या पाण्यात ते पान सोडावे म्हणजे इच्छा पूर्ण होते. वडाचं पान घ्या, त्याच्यावर तुमची इच्छा लिहा, एक लिहा, दोन लिहा, तीन लिहा आणि ते पान वाहत्या पाण्यात सोडा. कोणवारी सोडायचं? शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्ही हे पान सोडू शकता. वाहतं पाणी पाहिजे, तलाव वगैरे सुद्धा चालेल, वाहतं पाणी असेल म्हणजे चालेल. त्यात तुम्हाला सोडायचं आहे, इच्छापूर्ती होते. आता ज्यांच्या इथं मुंबईसारख्या ठिकाणी वाहतं पाणी नाही आहे, हरकत नाही, त्यांनी इतर उपाय करा. वाहत्या पाण्याचा उपाय सोडून द्या. इतर उपाय मी तुम्हाला सांगत असते की नाही, ते उपाय तुम्ही करत चला. आता पुढचा उपाय, काही उपाय मी तुमच्यासाठी लिहून ठेवलेले. रोज सकाळी हनुमानाला 5 लाल फुले व्हावी किंवा गौरी शंकर रुद्राक्ष शंकराच्या देवालयात शंकराला व्हावे, यामुळे संपूर्ण मनोरथ पूर्ण होतात. आता हे मंदिर सापडणं तर अवघड आहे, मात्र मारुतीचा फोटो प्रत्येकाच्या घरी असतो. रोज त्याला 5 लाल फुले व्हायची, रोज व्हायची, न चुकता 5 लाल फुलं मारुतीला व्हायची. बघा, तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आता पुढचा उपाय थोडासा मोठा आहे, व्यवस्थित ऐका. एखाद्या वडाच्या सावलीत, वडाच्या झाडाच्या सावलीत दुसरे वडाचे रोप उगवले असल्यास ज्या दिवशी रविपुष्य अथवा गुरुपुष्य योग असेल. आता ही पाहणी तुम्हाला आधी करून ठेवावी लागेल की वडाच्या कुठल्या झाडाखाली खाली रोप आलेला आहे, आणि त्यानंतर रविपुष्य किंवा गुरुपुष्य योग असेल त्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी त्या रोपाजवळ जाऊन दिवा लावायचा आणि त्याला आमंत्रण करायचे की मी उद्या तुम्हाला घरी नेणार आहे. अशा प्रकारे आमंत्रण करायचे. घरी आल्यावर स्नान करायचे आणि ओल्या वस्त्र म्हणजे कपडे घालूनच आंघोळ करायची आणि ओल्या वस्त्रानिशीच धूप तुम्हाला घरात लावायचा. ती मुळी जी आहे ती पैसे ठेवण्याच्या जागी किंवा धान्य ठेवण्याच्या जागी तुम्हाला ठेवून देवाला प्रार्थना करायची आहे की माझे घर धनधान्याने भरावे आणि नेहमी वृद्धी होत राहावी, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. उपाय ऐकायला थोडा मोठा आहे पण करायला सोपा आहे. आता तुम्ही सांगा की तुम्हाला रविपुष्य आणि गुरुपुष्य, एखाद्या ब्राह्मण गुरुजींना विचारा, कॅलेंडरमध्ये बघा, पंचांगमध्ये बघा, तुम्हाला रविपुष्य गुरुपुष्य हे योग लगेच कळतील. त्यात काही अवघड नाही आहे, त्याच्या फक्त आदल्या दिवशी जाऊन तुम्हाला हा उपाय करून यायचा आहे. पुढचा उपाय, आता पुढचा उपाय थोडासा, हा सुद्धा उपाय थोडासा मोठा आहे पण चांगला आहे. थोडा मंत्र ह्याचा मोठा आहे. तुम्ही हा मंत्र मी सांगतेय तसा तसा लिहून घ्या. रोज सकाळी स्नान केल्यानंतर गणेश प्रतिमा म्हणजे गणेशाचा फोटो किंवा तस्बीर किंवा मूर्ती बसून पुढील मंत्राचा रोज 11 वेळा म्हणजेच 108 वेळा जप करायचा. त्या संख्ये एवढा जप 11 वेळा ठरवा किंवा 108 वेळा ठरवा. 11 वेळा ठरवलात तरी चालेल, कारण मंत्र मोठा आहे आणि रोज हा जप करायचा. या संख्येवर जप नित्य करावा. भोजन सामग्री एकत्र करून ठेवावी पण जप पूर्ण होईपर्यंत कोणीही जेवायचं नाही आहे. हा उपाय तुम्ही सकाळी पण करू शकता. सकाळी गडबडीची वेळ असते, सगळ्यांना डबे वगैरे द्यायचे असतात, संध्याकाळी पण करू शकता. पण याच्यात तुम्हाला सांगितलेलं आहे की रोज सकाळीच करायचं आहे. भोजन सामग्री एकत्र करून ठेवायची एका ताटात, मात्र तोपर्यंत कोणी जेवायचं नाही जोपर्यंत तुम्ही हा जप तुमचा पूर्ण होत नाही. आता जप कसा आहे बघा. ओम नमो, मी हळू सांगते, लिहून घ्या. ओम नमो आदेश गुरु को, ओम नमो आदेश गुरु को, गणपती वीर बसे मसान, गणपती वीर बसे मसान, जो जो मांगू सोसो आन, जो जो मांगू सोसो आन, 5 लड्डू सिर सिंदूर, 5 लड्डू सिर सिंदूर, हाट की माटी मसान की खेप, हाट की माटी मसान की खेप, रुद्धि सिद्धि मेरे पास लावे, रिद्धि सिद्धि मेरे पास लावे, शब्द सांचा पिंड कांचा, शब्द सांचा पिंड कांचा,
फुरो मंत्र ईश्वरी वाचा। बघा हा मंत्र अत्यंत दुर्मिळ मंत्र आहे आणि मी खूप हळू बोलून दाखवलाय। तुम्ही व्हिडिओ मागे घेत घेत तुम्ही हा मंत्र नक्की लिहून घ्या, सावकाश लिहून घ्या, यातले शब्द चुकून देऊ नका, कारण मी खूप स्पष्ट उच्चार करत तुम्हाला हा मंत्र हळूवार बोलून दाखवलाय। आता एकदा पुन्हा स्पीड मध्ये म्हणून दाखवते। ओम नमो आदेश गुरु को गणपती वीर बसे मसान, जो जो मांगू सोसो आन, पांच लड्डू सिर सिंदूर, हाट की माटी मसान की खेप, रिद्धि सिद्धि मेरे पास लावे, शब्द सांचा पिंड कांचा, पुरो मंत्र ईश्वरी वाचा। हा मंत्र आहे घरात बनवलेले, त्यानंतर घरात बनवलेले पाच लाडू असल्यास उत्तमच, पाच लाडू हवेत, पण ते शक्य न झाल्यास बाजारातून आणावे। एका वाटीत ठेवून उजव्या अनामिकाच्या बोटाने त्या लाडूंना सिंदूर लावावा, सिंदूर लावायचा आहे त्या लाडूंना, वरील मंत्र म्हणावा, लावताना हा मंत्र म्हणायचा आहे। याप्रमाणे पाच वेळा मंत्र म्हणत पाचही लाडूंना तिलक म्हणावा। आता हा मंत्र जेव्हा तुम्ही म्हणताय तेव्हा पाच लाडू तुमच्या समोर पाहिजेत, पाच लाडूंना तिलक लावत लावत हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। त्यानंतर पाच लाडूंची वाटी पाणी काढण्यासाठी दोरी कळशी घेऊन विहिरीवर जावे, तिथे पूर्वेकडे तोंड करून समोर लाडूची वाटी घेऊन बसावे, वरील मंत्र म्हणत राहावा, मग कळशीत एक लाडू ठेवून कळशी विहिरीत सोडून पाण्याने भरावी, लाडू पाण्यात पडणार नाही, कळशीतच राहील याची काळजी घ्यावी आणि कळशी वर घ्यावी। आता वाटीतील दोन लाडू व कळशीतील दोन लाडू व पाणी घेऊन घरी यावे, कळशी व अतील लाडू धान्याच्या भांडारात ठेवावा, आणलेल्या दुसऱ्या दोन लाडूंपैकी एकाने वैश्वदेव पूजा करावी व अग्नीत लाडू वहावा व मगच सर्वांनी भोजन करावे। असे केल्याने भांडार घर भरलेले राहते आणि आपले मनोरथ पूर्ण होते। उपाय थोडासा कठीण आहे पण जर व्यवस्थित ऐकलात, समजून घेतलात, तर हे जे दुर्मिळ उपाय असतात ना ते केल्याने आपल्या आयुष्यात खरंच नक्की फरक पडतो। म्हणून मी सांगते, म्हणून मी प्रार्थना करते, म्हणून असे उपाय टाळत जाऊ नका, तर ते तुम्हाला अगदी आज नाही महिन्यानं जमले तरी चालतील। हळूहळू शांत ऐकून लिहून घेऊन ठरवून वेळ काढून मग करा। तर हा उपाय जो आहे लाडूंचा सांगितलेला तो फक्त एकदाच करायचा आहे, कोणत्याही मंगळवारी करायचा आहे, असं नाही की तो उपाय तुम्हाला रोज करायचा आहे। तो मंत्र ते सगळं तुम्हाला एकदाच हा विधी करायचा आहे, त्यामुळे मंगळवारी एकदा वेळ काढा आणि हे असे छोटे छोटे उपाय करत जा। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।